हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांना संबोधले जाते. आजच्या दिवशी 1905 त्यांचा जन्म झाला. देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्मदिन देशात क्रीडा दिन म्हणून साजरा होतो. या पार्श्वभूमीवर नाशिक शिवसेनेच्या वतीनं गुणवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते आणि क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमास महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक श्यामकुमार सावळे, आनंद खरे उपस्थित होते. प्रारंभी अशोक दुधारे यांनी क्रीडा दिनाचं महत्व विशद केलं आणि राज्य सरकारनं स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानं समाधान व्यक्त केलं. राष्ट्रीय स्तरावरती हा क्रीडा दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय हा जो होतो आपण महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा व्हावा यासाठी सन्माननीय सिद्ध साहेबांना आपण निवेदन दिलं होते पाठीमागे, आणि 2017 पासून आपण नाशिकमध्ये सुरुवात केली की महाराष्ट्र क्रीडा दिन सुद्धा व्हावा. आणि खाशाबा जाधव हे ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक विजेते होते आणि त्यानिमित्त आपण ती सुरुवात केली. आणि मला सांगायला वाटतो की काल सिंधू साहेबांनी घोषणा केली की यापुढे इथून पुढे 15 जानेवारी हा महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी हा तुमचा आग्रह. प्रवीण तिदमे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडांगण उभं करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला. जो काही इथे तुम्ही आज जो त्यांचा सन्मानित आयोजित केला आहे त्याबद्दल दादा प्रथम मी आपल्या सगळ्यांच्या शिवसेनेच्या वतीने आभार मानतो. कारण आपण गुणवंत क्रीडापटू जे असतील त्यांचा सत्कार जर नाही केला त्याला पुढे जे काही पुढे त्याचा स्पोर्ट्समन असेल शिप वाढण्यासाठी त्या दृष्टीने हे आवश्यक आहे. व आपल्याकडे दादा माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आपण एक मागणी करू एक चांगला असं मोठं क्रीडांगण त्याचे म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम आपण उभं केलं पाहिजे की त्या दृष्टीने क्रीडापटूंना सुद्धा त्याच्यामध्ये चांगली वाव मिळेल व नाशिकचे स्पोर्ट्समन आपले मोठ्या स्तरावर जाऊन खेळतील. अजय बोरस्ते यांनी नाशिक मधूनही ऑलिम्पिक खेळाडू तयार व्हावेत आणि त्यासाठी शिवसेना सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. आणि मी माझ्या डोळ्यासमोर या शहरातले हे सगळे आयडॉल या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांच्या नावाने हे शहर ओळखलं गेलं पाहिजे. मग अशी मी सगळ्यांशी बोलत होतो की ऑलिम्पिक मध्ये काय आहे आपलं नाशिकचं, तर त्यांनी सांगितलं कविता राऊत आहे, दत्तू भोकनळ आहे, दोनच नाव आहेत लक्षात ठेवा. पुढच्या ऑलिम्पिक मध्ये नाशिक मधलं किमान 20 गेली पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर तुम्हाला तुमचा सत्कार आणि सन्मान करायला आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही. शिवसेना आपल्या बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र क्रीडा दिन जाहीर केला ज्याचा फॉलोअप सर किती वर्षांपासून आपण करत होता. पुढा मुख्यमंत्री कसा असावा त्याला सर्व क्षेत्रांमधलं ज्ञान असलं पाहिजे, आवड असली पाहिजे. मान्यवरांच्या हस्ते विविध खेळांमधील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यात शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी जय सुरेश शर्मा याचाही समावेश होता. त्यानंतर नवयती पंकज छोरिया जम्प्र दीपक तकरा या खेळाची जी खेळाडू आहे जम्प्र आणि नितीन शेटे जम्प्र तलवारबाजी हर्षद स्नेहल शिवकुमार केंद्रे तलवारबाजी आहे का अरे जम्प्रो अगर परदेशी कॅरम कॅरम करा श्रीराज युवराज पाड आशिष लालसिंग वसावे किशन वसावे जाधव योगा आणि पाडवी सानिया गजानन मनवर कॅरम राहुल घोलक सेपे प्रदेश महाले किशोर बहादूर सोनार गणेश कॅरम. समारंभास उदय खरे, दीपक निकम, आनंद चकोर, योगेश मस्के, आर डी धोंगडे, नितीन हिंगमिरे, शशांक वजे यांच्यासह शिवसैनिक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.